आपण प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहात, त्याबद्दल काय सांगाल? लोकसभाचे जे निवडणूक येणार आहे त्याच्यामध्ये स्वराज्य शक्ती सेना जो माझा स्वतःचा पक्ष आहे त्याच्यामधून मी प्रीतम ताईच्या विरुद्ध लढणार आहे. आणि प्रीतम ताईच्या विरुद्ध ही क्यों, जे व्यक्ती होईल इतके पक्ष आहे और पण कोई होतील तो मी सगळ्यांच्या समोर मी उभे राहणार आहे आणि मी लढणार आहे. बारामतीमध्ये व्यासच होते बारामती में वैसा होता है चित्र दिख रहा है जैसे भीड़ में होगा वैसे हाँ, बारामती में भी ऐसा अपने को देखने को मिल सकता है कि जैसे सुप्रिया ताई के विरुद्ध अजीत दादा की जो वाइफ है वो लड़ने वाली है तो भीड़ में भी ऐसा हो सकता है, इसमें कुछ परेशानी नहीं है. हाँ, पर मेरा तो एक सोचना है कि यदि मुझे अच्छा उम्मीदवार मिला तो मैं नहीं लड़ूंगी, क्योंकि मुझे घराणेशाही खत्म करनी है जिसकी शुरुआत मी स्वतः पसंद करते. माझे मुलगेला मी घरामध्ये ठेवून मी आज महाराष्ट्रामध्ये फिरते, सगळ्यांना जनजागृती करते की नवीन लोक या. पर जरी मला चांगला उमेदवार बीडमध्ये भेटला तो मी उभे राहणार नाही, जरी नाही भेटला तो मी 100% उभे राहणार, क्योंकि मला तो लढावं लागेल. खूप मोठा मोठा मुद्दा आहे बीडमध्ये. देखो, नाली नाही आहे, जिकडे नाली आहे त्या नाली कचऱ्यामधून तुंबलेली नाली आहे, एक एक फीटचे गड्ढे आहे. आणि आज 40-40 वर्ष झाले हे लोकांनी सडक पण केलेली नाही लोकांच्यासाठी. आणि ऊसतोड कामगारची लय विकट परिस्थिती आहे, मी शब्दामध्ये बोलू शकत नाही. आणि आज इतके वर्ष झाले बीड जिल्ह्याची निधी परत गेलेली आहे. केंद्रामधून जे निधी आलेली होती ते निधी परत गेलेली आहे, लोकांना त्या निधीचा लाभ भेटलेला नाही. मोठी गोष्ट आहे, हे मोठा मुद्दा आहे की निधी परत गेलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता बीडमध्ये भूकमरी आहे, लोक जे शेतकरी लोक आहे आत्महत्या करत आहे, युवकांना रोजगार नाही. आणि ट्रेन जे सगळ्यांचा मोठा मुद्दा आहे, ट्रेन नाही आहे. आणि जे लोक झुटे वादे दावे करणार, आम्ही हे करणार ते करणार, 5 वर्ष कोणी बाहेर आलेला नाही. आणि आता 2 महिन्यापासून सगळे आलेले आहे बाहेर, जसे बरसात मंडे मेंढक टटर करता ना तसंच सारखं आलेले आहे सगळे बाहेर. आणि आम्ही हे करू ते करू सगळे झुटे आश्वासन परत चालू झालेले आहे. तो माझी हा जोडून विनंती आहे लोकांशी की हे झुटे आश्वासनवर विश्वास ठेवू नका. तुम्ही बघू शकता आज बीडची स्थिती लय विकट आहे. आणि पोलीस प्रशासन पण तिकडे काम करत नाही, जिल्हा अधिकारी काम करत नाही, कोणी व्यक्ती काम करत नाही. तो खूप मोठे मोठे मुद्दे आहे, सडक लाईट एक एक महिना नळामध्ये पाणी नाही, नळपट्टी भरतात पण नळामध्ये पाणी नाही, घरपट्टी भरतात पण सडक नाही. ईव्हीएममध्ये सगळ्यांना माहिती आहे की ईव्हीएममध्ये काहीतरी हॅकिंग चालू आहे. आणि इतकी मोठी संख्यामध्ये बीजेपीचे जे निकाल लावतात तो ये सोपी गोष्ट नाही आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे आणि सुप्रीम कोर्टमध्ये पण आज आपले वकील बांधव लढतात. तो आणि 2019 पण मी बघितलेलं आहे, फॉरेनचे आम्ही टेक्निशियन बोलावले होते, त्यांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये हॅकिंग चालू होते. पण जरी आपणने नेटवर्क जाम केला, जांबर लावले, जरी ई व्ही एम मशीनला नेटवर्क भेटला नाही तो ये हॅकिंग थांबू शकते. आपण माझ्या विश्वास आहे, माझी समोरची गोष्ट आहे ना. 2019 काय झालं की माझे हजबंडनी माझे नवरेनी टेक्निशियन बोलावले होते फॉरेन कंट्री मधून, विधान परिषदेची इलेक्शन. हा, विधान परिषद, विधानसभा का विधान, कुठं? विधान परिषद, विधानसभेकडून 2019. आणि जामर पण लावले होते, जे आपला जे आमची कॉन्स्टिट्युएन्सी होती ना पर्ली, त्याच्यामध्ये जामर पण लावले होते. आणि जे नेटवर्क होते ते पण आम्ही डाऊन केलेले होते, त्याच्यामुळे त्यांची विजय झाली. आता इथून पुढे तुम्ही जी लोकसभा, आणि जिकडे जिकडे राष्ट्रवादीमधून जिकडे जिकडे जामर लावले होते त्यांची सीटची विजय झाली, आणि जिकडे नेटवर्क डाऊन नाही केले होते त्यांचे सीट गेली. हे प्रॅक्टिकल आहे, दॅट इज नॉट थिओरिटिकल. तुम्ही हे करा, तुमच्या पक्षामार्फत हे मागणी करणार किंवा लावणार का जामर सगळीकडे? हा, मागणी मी मागणी केलेली आहे. आपला दिल्ली इलेक्शन कमिशनमध्ये निवेदन टाकलेलं आहे
राहुल नार्वेकर साहेबांना निवेदन टाकलेलं आहे, मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन टाकलेलं आहे. जरी काय नाही झाला 5-6 दिवसामध्ये तर मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करतो. काय निवेदन दिले, निवेदन मागणी काय तुमची? मागणी माझी हेच आहे की तुम्ही ईव्हीएम हटवा आणि बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान करा. जरी तुम्ही असं नाही करू शकता तर तुम्ही, आमची मागणी आहे की जिकडे जिकडे आमचे लोक खडे उभे राहणार आहे किंवा दुसऱ्या पक्षाचे उभे राहणार आहे, की हे लोकशाहीची, लोकशाही वाचवायची गोष्ट आहे, आणि जिकडे जिकडे लोकांना पाहिजे तुम्ही त्यांना जामरची सुविधा द्या आणि नेटवर्क डाऊन करा तिकडचे, हे माझी मागणी आहे. क्योंकि ते बीजेपीमध्ये आहे ना आज. मग काय तुमची काय भूमिका असणार, धनंजय मुंडे जर त्यांना जर समर्थन असेल तर तुमची भूमिका काय असणार? मी तर उभे आहे, मी आपले बाजूमध्ये मी ठाम आहे, मी माघार घेणार नाही, मी काय करणार नाही, मी लढणार आहे 100%. प्रीतम मुंडेंच्या कामावर आपण समाधानी आहोत का? नाही, ट्रेन नाही आली आणि केंद्राची निधी परत गेलेली आहे, कोटी अवधीची निधी परत गेलेली आहे, मोठी गोष्ट आहे. राजकारणची जी परिस्थिती आहे ती अवघड झालेली आहे, त्याच्यामुळे मी एक पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना नावाचा. आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता की जे इतकी विकट परिस्थिती आहे की जे बी जे पी आहे सगळे जे पक्षांची तोडफोड करतात आणि जे मोठे मोठे भ्रष्टाचारी लोक आहेत ते भ्रष्टाचारी लोकांना घेऊन महाराष्ट्राच्या बिहार करण्याची वाटचालवर आहे. त्याच्यामुळे पक्ष काढलेला आहे मी स्वराज्य शक्ती सेना. आणि आज महाराष्ट्रामध्ये ये जे मोठे मोठे राजकारणी लोक आहेत, घराणेशाहीमुळे लोकशाही संपली आहे आणि लोकशाही संपल्यानंतर आज गोरगरीब लोकांचा गैरवापर होत आहे. युवक लोकांना रोजगार भेटत नाही, युवक शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही, ऊसतोड कामगारांना न्याय भेटत नाही, महिलांना न्याय भेटत नाही. एक जे खुनी व्यक्ती आहे ते 10-15 मर्डर करून 1 सालमध्ये त्यांना न्याय भेटू शकतात, पण त्याची जगावर जरी एक महिला न्यायासाठी फिरते आणि पोटकरीचे चक्कर काटते तो त्यांना न्याय भेटत नाही आणि 15-20 वर्ष चक्कर काटावं लागते. आणि पोलीस स्टेशनमध्ये सगळीकडे ये राजकारणी लोकांनी घाणेरडेपणा लावलेला आहे. या परिस्थिती बघून आज तुम्ही बघू शकता, 1 साल पहिले 2019 मध्ये करोना आला आणि कुठे करोना होता, काय करोना होता, करोना नाही आहे. नोटबंदी झाली, सगळ्या लोकांनी सगळं जे मोठी मोठी परिस्थिती आहे सगळ्यांनी झेलली ही परिस्थिती. पण आज भी ये काय चालू आहे महाराष्ट्रमध्ये, मोठे मोठे लोक ज्या लोकांना जेलमध्ये टाकायला पाहिजे त्या लोकांना घेऊन हे सगळे राजकारणी एक प्लॅटफॉर्मवर आले. जरी महाराष्ट्राची जनताला हे पाहिजे की महाराष्ट्राचा बिहार होऊ देणार नाही, तो नवीन लोकांना यावं लागेल, नवीन युवक युवतींना यावं लागेल, राजकारणी राजकीय वाटचालमध्ये यावं लागेल. आणि हे जे येणारी 2024ची सगळी निवडणूक आहे त्याच्यामध्ये उभे राहावं लागेल. जिंका नाही, या विषयावर त्यांच्याशी माझं काय बोलणं झालेलं नाही आहे आणि त्या मला काय सपोर्ट पण करणार नाही. क्योंकि सगळ्यांना माहिती आहे वेगळी लढाई आहे, स्वाभिमानची लढाई आहे आणि जेल लढाई एक चालू झालेली होती नवरा बायकोची भांडण, पण आज ही लढाई पूर्ण महाराष्ट्राचे एक हक्काची किंवा जागृतीची लढाई झालेली आहे. आणि आज मी सगळे आपला मुलं बाळांना मुंडे घराण्याच्या एकमेक वारीस जे माझा मुलगा आहे त्यांचे अस्तित्व पण मी मुंबईमध्ये ठेवून त्यांना मी कधी राजकारणामध्ये आणणार नाही. और मी आज ही लढाई जी आहे पूर्ण महाराष्ट्राची आहे, त्याच्यासाठी आज कोणत्याही पाठिंबा मिले ना मिले मला काय घेणार देणार नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरचं एक मत आहे, तुम्ही लढा
जिंकणं हारणं वेगळी गोष्ट आहे. तर त्याच्यात मी विचार करत नाही, मला फक्त लढायचं आहे आणि मी लढणार 100% लढणार. सगळी निवडणूक जे येणारी आहे लढणार 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 फक्त लढणार. तुमच्या आहे ते लय अवघड आहे. ऊसतोड महामंडळ आहे, ऊसतोड कामगारांच्या नावावर 10-10 कारखाने लोकांचे झाले. पण आज ऊसतोड कामगार जरी कारखानेवर निधन होतात ऊसतोड कामगारांच्या, तो त्यांच्या जे मृत शरीर आहे ते घरापर्यंत आणण्यासाठी पण ते लोकांना पैसे गोळा करून आणावं लागतात. इतकी घाणेरडी परिस्थिती आहे. आज मी पावरमध्ये नाही आहे, तुम्ही काय वचनबद्ध होऊ शकत नाही, काय आश्वासन देऊ शकत नाही आणि मला खोटे आश्वासन पण द्यायचे नाही आहे. आणि मी एकच करणार आहे, खोटे आश्वासन नाही देणार आहे. येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये ऊसतोड कामगारांचे मुलाबाळांना उभे करणार आहे आणि त्यांना जिंकून नंतर बीडमध्ये खूप कारखाने उभारणार आहे आणि त्यांच्या नावावर उभारणार आहे. आज काहीही राहिलं नाही तिकडे. लोकांची योजना आहे फक्त कागदावर आहे. इतके करोड इतके कोटी झालेले आहे. आज इतने 5 वर्षामध्ये कोणी मंत्री आमदारांनी काम केलेलं नाही. पण आज गेटी पावडा घेऊन फिरत आहे. काय करतात, उद्घाटन करतात, भूमिपूजन करतात. आणि आत्ता तुम्ही लोकसभाची निवडणूक लागली, आत्ता तुम्ही भूमिपूजन करणार, तो काम कधी करणार? पुढचे 10 वर्षानंतर तो काय होणार नाही. काम व्हा, नवीन लोकांना संधी द्या. हात जोडून विनंती आहे जनतातून माझी, के कडकडाती माझी विनंती आहे की नवीन लोकांना संधी द्या. तुम्ही हे घाणेरडे घराणेशाहीच्या लोकांना घरामध्ये तुम्ही बसवा.